चला आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आपली आई विसर्जनाला चाललेली आहे. आपला आदित्य भाई नमस्कार मित्रांनो, आता आपण चालू भैरव मंदिरामध्ये. आता तुम्हाला आदित्यचा आवाज ऐकत असेल. कसं होतं की आज विसर्जन आहे, गेली म्हणजे 2 वर्ष झाली आपण विसर्जन दाखवलं नाही. त्याचं कारण असं की कामावर आपल्या सुट्टी नसायची, तर आता आपण चालत विसर्जनाला. पण आपण लगेच आता जरा रात्रीमध्ये जाऊया, तर रात्रीची आरती आणि रात्रीची मजा आपण पाहूया आणि मग आपण आता आपल्या विसर्जनाला येऊया. जय दुर्गा माता. रात्रीचे 12 वाजलेत आणि मी आहे आता भैरव मंदिरच्या बाहेर. कसं आहे की नवरात्रीचा शेवट दिवस आहे आणि दुर्गा मातेचं विसर्जन आहे, तेव्हा माध्यान्ह आरती घेण्यासाठी मी आज आता आलेलो आहे. कसं होतं की बघा, आता सुरुवातच्या दिवसापासून केली परंतु लगेच रात्री आलो. जाऊया आपण दुर्गा मातेच्या आरतीला श्री भैरव मंदिर येथे. आता वेळ झालेली आहे की तोंडी गाणी घेऊन नाचण्याची. कसं नशीब चांगले आहेत की जिथे जिथे आपण म्हणजे सकारात्मक विचार केला की तोंडी गाणी मिळतील आणि शब्दी मिळालीच आहेत. जाऊया, कारण भैरदेव पालखी सोहळा असो किंवा भैरदेवाचा कुठलाही उत्सव असो किंवा काही दुर्गा माता वगैरे असतो, तोंडी गाणी नेहमी असतातच. ती आमची Thank you.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 4 वाजता आता विसर्जनाला देवी जाणार आहे. तेव्हा विसर्जनाला जायच्या अगोदर संध्याकाळची जी आरती असते ती आधी चालू आहे. खारी बटरवाल्याची हातगाडी आम्ही भाड्याने घेतली होती म्हणून खारी बटरवाल्याने तिथपर्यंत थांबला होता आणि तिथे त्यांनी जसं दुकान मांडलं होतं. स्वयंसेवक अगदी काळजीपूर्वक आईला मखरतून काढत आहेत. आता आईच्या विसर्जनाची मिरवणूक आपण पाहूया. चला तर मग आता आपली मिरवणूक सुरू झाली आहे. आता मिरवणुकीची मजा बघूया आणि काही मुलांनी फटाके देखील चांगले वाजवले ते देखील आपण मजा पाहून घेऊया. दुकानासमोरचा हा सीन किती छान वाटतो बघा. दुकानदाराची झालेली घाई आणि दुकानामध्ये झालेली लहान मुलांची गर्दी खरोखर सांगतो की हीच खरी मजा असते. तर आपल्या दुर्गा मातेची मिरवणूक जी आहे म्हणजे विसर्जन मिरवणूक आहे ती एकदम टकाटक मध्ये निघालेली आहे. मी आता थोडा पुढे आलेला आहे कारण कसं आहे की काही गोष्टी असतात ना त्या ठिकाणावर चांगले दिसतात. आता मी आहे कुठं माहिती आहे का की दिनेश म्हात्रे सर म्हणजे आपल्या दिनेश म्हात्रे विरोधचे संचालक यांच्या निवासस्थानी तिथे आहे. तिथे एक मस्त असं म्हणजे असं काय म्हणतात त्याला घटना आहे त्याला चबुतरा वगैरे म्हणतात. तर तिथून सुंदर अशी शूटिंग येईल. आता तुम्हाला दिनेश म्हात्रे हे कोण आहे तुम्हाला सांगतो की दिनेश म्हात्रे म्हणजे युट्यूबर आपल्या दुर्गा माता कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या ज्या 9 दिवस जे खेळ चालले ते सर्व चॅनलचं म्हणजे त्या सर्व खेळाचं प्रक्षेपण तुम्हाला दिनेश म्हात्रे व्लॉग्सला पाहायला मिळेल. आपण आता दुर्गा माता विसर्जन मिरवणूक पाहूया आणि जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचं चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि आपल्या मित्रांना सहकार्य करा चॅनल त्याचं सबस्क्राईब करा. धन्यवाद. मिरवणूक तर येत आहे. चला आता आपण फटाक्यांची मजा घेऊया.
रात्रीची वेळ झालेली आहे. आता काही ओळखीचे चेहरे तुम्हाला बँजो वाजवताना दिसतील. कसं आहे की बँजोवर थकले की आमची मुलं देखील बँजो वाजवतात. म्हणजे कसं आहे मिरवणूक थांबता कामा नये. हा पहा अखेर हा चेहरा ओळखीचा आहे. हा आपला गौतम आणि हा बाजूला आपला आहे अमरचंद. अजून बरेच असे चेहरे आहेत. मी त्यांची नावं आता सांगतो तुम्हाला. आता आरती झाल्यानंतर आईचं विसर्जन आहे. चला आता विसर्जन कसं केलं ह्यावेळी आपण पूर्ण प्रवासासहित म्हणजे अगदी विसर्जनापर्यंत गेलेलो. जय मल्हार. ए जा निरोप द्या जरा आईला. बैलदेव महाराज के जय मल्हार. उदो 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 माग धर. चला आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आपली आई विसर्जनाला चाललेली आहे. आणि बघत आहात इकडे बघा वीर इकडे छान पैकी असं म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी पागांसाठी खास राहिलेला आहे बाहेर. काय रे मित्र काय एकदम एवढा आईव जीव आहे. ओके. आणि आपला बादल मित्र जो आहे तो पुढे राहिलेला आहे बघा. म्हणजे कशी आपली होडी पुढे जाईल व्यवस्थित पाहूया पाठीमाग. हे समोर आहे अमर विनायक भाऊ ज्ञानेश्वर पाटील सर अमर केनी साहेब. आपण जिथून कांद्याला बनायची सफर केली होती आता रात्री आलेलो आहेत आपण आणि आपल्या सोबत आहे आई. आणि आता जाऊया आईच्या विसर्जनाला. काय होतं की कोणालाही आईचा विसर्जन पाहता येत नाही परंतु आपल्या चॅनलद्वारे आता सर्वांना विसर्जन पाहता येईल. ओके. आपण जर पाहिलं तर बघा आमच्या देवीचा विसर्जन जो आहे ना तो अगदी आदरपूर्वक होतो. बघा होडी आहे बाजूला पाणी आहे आणि रात्रीचे कालोखाचे 8 वाजले तरी आमचे जे स्वयंसेवक आहेत उत्कृष्ट रीतीने म्हणजे खोल पाण्यामध्ये ठेवून आता बघा इथं फटाकरा आहे. जागेवर आपण कांदलवनाची सफर केली होती. आता आपण तिथे विसर्जन आलेलो आहोत. आपला आदित्य भाई विसर्जन चाललेलं आहे. आजकाल आपण इंस्टावर पाहतो फेसबुकवर पाहतो तर खरोखर सांगतो की या सोशल मीडियावर ना गणपती विसर्जनच्या मोठ्या मूर्ती दुर्गा मातेच्या मोठ्या मूर्ती अगदी पुलावरून फेकून दिल्या जातात. परंतु आमच्याकडे तसं नाहीये. आम्ही विसर्जन अगदी आदरपूर्वक करतो. बघा त्यासाठी मी आज खास हा विसर्जन सोहळा दाखवण्यासाठी आलो. बघा किती अगदी काळजीपूर्वक मूर्ती खाली उतरवतात आणि विसर्जन करतात. शांत आई माऊलीचं.
माझे किरायचा कोण आहे वरीवाला बघूया विसर्जन झालेलं आहे आणि सर्व विसर्जनची मंडळी आता परत आलेली आहे. तर बघितलं एकदम कलर उडवला होता मी देखील माखलेला आहे तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत दुर्गा माते की जय.